आत्मीय आहे. पंढरपूरमधील अजय बारसकर महाराजांची चारचाकी गाडी पंढरपूरमध्ये जाळण्यात आलेली आहे. आषाढी वारीसाठी अजय बारसकर आलेले होते पंढरपूरमध्ये आणि यावेळेला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची ही चारचाकी गाडी अज्ञातांनी जाळलेली आहे. पंढरपूरमधील ही घटना आहे. अजय बारसकर हे पंढरपूरमध्ये आषाढी वारीनिमित्त आलेले होते आणि याच वेळेला अज्ञातांनी त्यांची गाडी जाळलेली आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहेत अजय बारसकर यांची गाडी जळताना, तर दुसरी दृश्य आहेत गाडी जळून खाक झाल्यानंतरची. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे आपल्या बरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल की अजय बारसकर यांनी असा आरोप केलेला आहे की जरांगे समर्थकांनी माझी गाडी जाळली म्हणून? जरांगे समर्थकांनी गाडी अशी कुणाची जाळलेली नाही, हा खोटा आरोप आहे. मुळात हा बारसकर घाणेरड्या वृत्तीचा आणि भ्रष्टाचारी चोर आहे. जिकडं पैसे देईल तिकडं वाजवणारी ही औलाद आहे. तोच बारसकर जरांगे पाटलाच्या मागं पुढं करणार होता, कायम जरांगे पाटलाचा जय जयकार करणार होता, दररोज पोस्ट फेसबुकला टाकत होता आणि मी जरांगे पाटलाच्या जवळ कसा हे दाखवण्याचा प्रयत्न करणार होता. पण ज्या वेळेला ह्या बारसकरला सरकारमधील काही मंत्र्यांनी पॅकेज दिलं, त्या दिवसापासून हा बारसकर जरांगे पाटलाला आणि मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचं कटकारस्थान प्रामाणिकपणे करत होता. आणि हा माणूस पैसे दिल्यानंतर कुणाचंही वाजवायला तयार असतो. अशा माणसाचं असंच होणार आहे. आणि ज्या मार्गाने पैसा आलेला आहे त्या मार्गाने तुझी गाडी खरेदी केली आहे, त्याच मार्गाने हिता विठ्ठलाच्या नगरीमध्ये ह्याचा न्यायनिवाडा पांडुरंगाने केलेला आहे. हा कारस्थानी माणूस आहे, त्यामुळं ह्याची गाडी कुठल्याही मराठा समाजाने किंवा मराठा आंदोलकांनी जाळलेली नाही. ह्यांनी स्वतःचीच गाडी स्वतः पेटवून जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं कट कारस्थान परत एकदा बारसकर करत आहे. ह्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये येऊन स्वतःला महाराज म्हणून घ्यायचं आणि इथंच येऊन अशी कट कारस्थान करणं हे अत्यंत चुकीचं आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.